बघा चैप्टर नंबर फर्स्ट वर्क आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ओके चैप्टर नंबर फर्स्ट कोणता वर्क आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 8th स्टँडर्ड मध्ये 8व्या वर्गामध्ये तुम्ही शिकले असाल की लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल काय असते तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मीन्स ज्या ठिकाणी एक स्टँडर्ड इक्वेशन मी सांगतो तुम्हाला ax + b इक्वल टू काय असते 0 म्हणजे या ठिकाणी काय असते a आणि b हे दोन काय असतात रियल नंबर्स असतात a आणि b काय असतात दोन रियल नंबर यापैकी हा a जो असतो एक आहे x चा कोएफिशिएंट x चा कोएफिशिएंट तो काय आहे x चा कोएफिशिएंट कोएफिशिएंट ऑफ x ओके एंड b इज अ कॉन्स्टंट आणि हा b काय कॉन्स्टंट b काय कॉन्स्टंट ओके आणि हे जे इक्वेशन आहे ax + b = 0 तर हा x काय झाला आपल्याकडे हा x काय आपला व्हेरिएबल x काय व्हेरिएबल ओके आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपल्याला बघायचे बट त्या अगोदर 8 स्टँडर्ड मध्ये 8व्या वर्गामध्ये तुम्ही शिकला की ax + b = 0 ओके मग ax + b हे कोणतं इक्वेशन झालं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बिकॉज यामध्ये काय फक्त एकच व्हेरिएबल अवेलेबल आहे ओके यामध्ये एकच व्हेरिएबल आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून याला म्हटलं आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल याचा यूज कशा प्रकारे केला होता सपोज तुम्हाला दिलंय 3x + 7 = 4 3x + 7 = 4 अँड देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अशा प्रकारे क्वेश्चन दिला फाइंड x ओके अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे याला जर तुम्हाला सॉल्व करायचे तुम्ही ऍज इट इज क्वेश्चन घ्यायचे लेट 3x + 7 = 4 देन 3x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची म्हणून 3x वाली टर्म आपण लेफ्ट साइडला घेणार आणि राईट साइडला हा 7 तिकडे ट्रान्सफर करणार म्हणजे 4 - काय मिळणार 7 अँड देयरफोर 3x = 4 - 7 इज -3 फाइनली x आणि 3 मध्ये कोणतं रिलेशन आहे मल्टिप्लिकेशनचं तर हा 3 इकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाणार पुन्हा -3 ऍज इट इज आणि हा 3 डिवाइड मध्ये गेला 3 इज गेट कॅन्सल देयरफोर x is equal to काय मिळते आपल्याला 3 3 कॅन्सल झाल्यानंतर हा मायनस आणि 1 मायनस 1 आपलं काय मिळते आंसर मिळते ओके अशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन शिकलेलं इन वन व्हेरिएबल आता बघायचं आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असते ते आपण बघू ओके व्हिडिओ पॉज करून तुम्ही नंतर नोट डाऊन करून घेऊ शकता ठीक आहे बघा आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असते तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मीन्स काय असतं बेटा ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी इट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हियर एक्स अँड वाय आर व्हेरिएबल्स एक्स आणि वाय हे दोन काय दिसतात आपल्याला व्हेरिएबल दिसतात अँड ए बी अँड सी आर रियल नंबर्स ए बी सी आर रियल नंबर ओके ए बी सी रियल नंबर आहे आणि ह्या ठिकाणी x चा कोएफिशिएंट काय a आणि y चा कोएफिशिएंट काय b तर हे काय आहे लिनियर कोएफिशिएंट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो बिकॉज या काय लिनियर टर्म आहे मीन्स हायेस्ट पॉवर तो जो व्हेरिएबल आहे त्यांची हायेस्ट